सरकारने मागील 10 वर्षात शेतीचे 53 टीएमसी पाणी उद्योगांसाठी पळवले असा आरोप लोकाभिमुख पाणी संघर्ष मंचाचे डॉक्टर भारत पाटणकर यांनी केला. सरकारने मागील 10 वर्षात शेतीचे 53 टीएमसी पाणी उद्योगांसाठी पळवले आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा पाणी घोटाळा आहे. यामुळे सुमारे 5.5 लाख एकरांवर फक्त कोरडवाहू शेतीच करावी लागणार आहे. यासाठी कोट्यवधीचा भ्रष्टाचाराची शक्यता असल्याचा आरोप लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचाचे डॉक्टर भारत पाटणकर यांनी केला आहे. 53 टीएमसी पाण्याचा जो गंभीरपणा आहे तो याच्यावरून लक्षात येतो की 5.5 लाख हेक्टरचं दरवर्षी उत्पादन शेतकऱ्यांचं बोलावं आणि तेवढं पाणी जर तुम्ही इंडस्ट्रीला देता तर त्याची कारणं काय हे काहीच न सांगता कायदा मोडून दिला आणि कायदा पुन्हा पचवण्यासाठी कायदा बदलला म्हणजे यामध्ये नक्कीच कोट्यवधींचा व्यवहार झालेला असला पाहिजे असा आमचा आरोप आहे. आणि यामध्ये जशी त्या कमिटी जी होती कमिटीचे अध्यक्ष अजित दादा पवार होते. डॉक्टर पाटणकर म्हणाले, सरकारने श्वेतपत्रिका जाहीर केली ती म्हणजे जलसंपदा खात्याने खऱ्या किंवा विपर्यस्त आकडेवारीची एक जंत्रीच आहे. सरकारने या संदर्भात SIT ची केलेली नेमणूक ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचाच प्रकार आहे. या पार्श्वभूमीवर जनतेला पिढ्यानपिढ्या पाण्याच्या हक्कापासून होरपळत ठेवणाऱ्या घोटाळ्यांकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात मोठा घोटाळा म्हणजे मागील 10 वर्षात सरकारने शेतीचे 53 टीएमसी पाणी पळवले हा आहे. त्या काळात मजनिप्रा कायदा लागू होता. शेती क्षेत्रातील संबंधित शेतकऱ्यांसमोर सुनावणी घेऊन त्यांच्या अपेक्षांची सोडवणूक करून मगच पाणी देता येईल असे कायद्याचे बंधन होते. कायद्यातील तरतुदींचा भंग करून हे पाणी पळवले गेले. त्यांविरुद्ध विदर्भातील शेतकरी कोर्टात गेले. मंचाने आंदोलन करून 53 टीएमसी पाणी परत आणण्याची मागणी केली. परंतु सरकारने मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात रात्री 1 वाजता ही चोरी पचवण्यासाठी थेट कायद्यातच दुरुस्ती केली व पळवलेले पाणी पूर्वानुलक्ष पद्धतीने कायदेशीर केले. तत्कालीन उच्चाधिकार समितीने केलेली चोरी उघड होताच ती चोरी कायदेशीर करून घेतली. धरणांच्या आणि कालव्यांच्या बांधकामात झालेला भ्रष्टाचार तसेच कंत्राटदारांकडून लाच आणि टक्केवारी घेऊन होणारा भ्रष्टाचार कोट्यवधींचा आहे. युती सरकारच्या काळासकट आघाडी सरकारच्या काळात या गोष्टी नियमित झाल्या आहेत. सरकारने भ्रष्टाचाराच्या व घोटाळ्याच्या या साऱ्याच प्रकारांची चौकशी केली पाहिजे अशी मागणी डॉक्टर पाटणकर यांनी केली. यावेळी समितीचे धनाजी गुरव, सीमा कुलकर्णी, मंदार साठे, केसेस जॉय आदी उपस्थित होते. तर यामध्ये 566 कोटीच्या दरम्यानचे पैसे हे शेतीसाठी आहेत असं म्हटलेलं आहे. तर हे शेतीसाठी म्हणजे काय आहे हे कोणालाही कळत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. आमचं म्हणणं असं, आजची जी डिक्लेरेशन झालेलं आहे माध्यमातून त्यातून असं दिसतंय की हे पैशाचं वाटप करणार आहेत. म्हणजे 3000 रुपये प्रति हेक्टर हे शेतकऱ्यांना दुष्काळी भागातल्या देणार. म्हणजे मग हे दररोजचं जेवण वगैरे करून काय असेल ते खर्चासाठी संपणार. याच्याऐवजी प्रत्येक भागामध्ये दुष्काळी भागामध्ये अशा योजना आहेत की ज्या या पैशाच्या खर्चातून 1-1.5-2 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ उर्मोडी सातारा जिल्ह्यामध्ये आहे किंवा इथं पुरंदरमध्ये काही योजना आहेत किंवा तिकडे टेंबू योजना आहे, ताकारे म्हैसाळ आहे, अशा अनेक योजना आहेत. आता या योजना जर या 566 मध्ये विभागून जर पैसे दिले हे जर पूर्ण होऊ शकून तिथे टँकरची येण्याची गरजच संपणार असेल तर आमचं म्हणणं आहे की हा पैसा खिरापत वाटू नये. हा पैसा त्यांना स्वतंत्रपणे पाणी मिळण्यासाठी खर्च झाला पाहिजे असं आमचं आत्ताचं त्याबाबतीत म्हणणं आहे. आणि या सगळ्याचं मूळ जे आहे हे सगळं होण्याचं मूळ याचं कारण सिंचन धोरण आहे. आणि या सिंचन धोरणाविषयी सध्या प्रचंड जो भ्रष्टाचार आता चालू आहे, चर्चा चालू आहे, यामध्ये मूळ जनतेला त्रासणाऱ्या गोष्टींच्या मधला भ्रष्टाचाराची चर्चा कोणी करत नाही. 1, 53 टीएमसी पाणी हे पूर्वी उच्चाधिकार समितीनं पळवलं शेतकऱ्यांचं, ते इंडस्ट्रीला दिलं, ते बेकायदा होतं. ते बेकायदा असलेलं कायदेशीर करणारा कायदा हा सगळ्या मंत्रिमंडळानं केला म्हणजे हे चोरी पचवली. ते पाणी परत दिलं पाहिजे. त्यामध्ये किती कोटी खाल्ले गेले याचा शोध घेतला पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्रकार कला दालन 20 गुंठे जागेवर उभारण्यात येणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकार कला दालन गरवारे बालभवन शेजारी 20 गुंठे जागेवर उभारण्यात येणार आहे. या कला दालनासाठी स्थायी समितीच्या बैठकीत 70 लाख रुपयांच्या वर्गीकरणास मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी ही माहिती दिली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
यांचं एक व्यंग चित्रकला दालन मी सारसबागजवळ म्हणजे ज्या ठिकाणी नीरज स्टेडियम आहे, समोर अभिनव कॉलेज आहे, सनस ग्राउंड आहे, अशा ह्या ठिकाणी 20 गुंठे जागा महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे 1-2 कोटी रुपये खर्च येईल असं एक कलादालन एक साहेबांचं बांधण्याचं मी हे केलेलं आहे. त्या कलादालनामध्ये एक आर्ट गॅलरी वगैरे असं विद्यार्थ्यांना ते कायमस्वरूपी एक व्यंग चित्रकाराचं प्रदर्शन की नागरिकांना ते बघण्यासाठी ते खुलं राहणार आहे. ते म्हणाले, या कलादालनाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून यासंबंधी विस्तृत आराखडा तयार करण्यात येत आहे. कलादालनामध्ये 2 आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहेत. त्यामधील एका गॅलरीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची निवडक व्यंगचित्र कायमस्वरूपी लावण्यात येणार आहेत. दुसऱ्या दालनामध्ये नवोदित व्यंगचित्रकारांची प्रदर्शने लावण्यात येणार आहे. या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल शोसाठी मिनी थिएटर उभारण्यात येणार आहे. कलादालनाच्या एका बाजूला पार्किंग आणि दुसऱ्या बाजूला सुशोभित लँडस्केपिंग करण्यात येणार असल्याची माहिती हरणावळ यांनी दिली. ह्याचा साधारणतः आम्ही अधिकाऱ्याला विचारलं तर 2 कोटी रुपये खर्च होणार आहे. मी आजचा माझ्याच प्रभागात असल्यामुळे मी 70 लाखाचं वर्गीकरण कालच स्थायी समितीमध्ये मंजुरी घेतलेली आहे. साधारण फेब्रुवारी या मार्चमध्ये त्याचं भूमिपूजनाचं उद्घाटन होईल आणि माझा स्वतःचा वैयक्तिक मानस आहे की 1 वर्ष ते 6 वर्षामध्ये ते पूर्ण करण्याचं. कुस्तीच्या मैदानावर रंगणारी खडाखडी कुस्ती स्पर्धेच्या निधीवरून स्थायी समितीच्या बैठकीत रंगली. स्पर्धेसाठी निधी देण्यात आलेला आहे, त्यास क्रीडा समितीनेही मान्यता दिलेली आहे. आता विरोध योग्य नाही अशी भूमिका घेणारे सभागृह नेते सुभाष जगताप आणि कुस्ती झालेल्या निधी आणि बक्षिसांचे अयोग्य वाटपास विरोध करणारे क्रीडा समिती अध्यक्ष अविनाश बागवे यांच्यात ही खडाखडी झाली. कुस्ती स्पर्धेच्या निधीचा फेरविचार समितीच्या बैठकीत चर्चेस येतास तो मान्य करण्याचा आग्रह राष्ट्रवादीने धरला. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा झाल्या ते अनेक विषयांच्या माध्यमातून वादग्रस्त ठरलेले आहेत. या स्पर्धेसंदर्भात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनेक पक्षांनी, अनेक संस्थांनी, अनेक नगरसेवकांनी त्या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. असं असताना प्रशासनाने केवळ काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मनं राखण्यासाठी, काही नेत्यामंडळींना खुश करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी त्या ठिकाणी माजवलेली होती. ही आम्ही प्रशासनासमोर उघडकीस आणली होती. स्थायी समितीच्या 1 जानेवारीच्या सभेमध्ये त्या ठिकाणी हा ठराव पास करण्यात आला. घाई गडबडीत अतिशय गोंधळमय परिस्थितीत तो ठराव पास करण्यात आला होता, ज्या ठरावाला अनेक सभासदांनी विरोध केला होता. तरीसुद्धा 4 तारखेला स्पर्धा असताना आम्ही 1 तारखेला महापौर स्थायी समितीमध्ये काही सभासदांनी फेरविचारचा प्रस्ताव लगेच ताबडतोब त्या ठिकाणी दिला. त्याच दिवशी संध्याकाळी आयुक्तांची भेट घेऊन या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विकास मटकरी बोलले, मीही त्या ठिकाणी बोललो होतो. आणि 2 तारखेला आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये आमचं पत्र दाखल केलं की ह्या प्रस्तावाचा फेरविचार आहे आणि BPMC ॲक्टप्रमाणे जोपर्यंत फेरविचाराचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही 1 पैसा त्या ठिकाणी तुम्ही वाटप करू नका. अशी परिस्थिती असताना देखील प्रशासनाने शंकास्पद भूमिके बजावून ती 4 तारखेला घाईघाईत हे पैसे त्यांनी वाटप केले. ह्या पैशाचा फेरविचार परवाच्या स्टँडिंग कमिटीमध्ये ज्यावेळेस होता त्या स्टँडिंग कमिटीमध्ये अतिशय वादग्रस्त त्या ठिकाणी चर्चा झाली, अनेक वादविवाद झाले. आणि जे प्रश्न, जे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी मांडले होते स्थायी समितीमध्ये अनेक सभासदांनी मांडले आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन तो प्रस्ताव दप्तरी दाखल केला. त्यास काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला. दरम्यान समितीच्या या बैठकीस सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह क्रीडा समिती अध्यक्ष अविनाश बागवे उपस्थित होते. यावेळी बागवे यांनी स्पर्धेच्या बक्षिसांबाबत काही बाबींचा खुलासा प्रशासनाकडे मागितला. मात्र या प्रस्तावास क्रीडा समितीने मान्यता दिली आहे, मग आता प्रश्न कशाला असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला. त्यावेळी बागवे यांनी आम्ही स्पर्धेस मान्यता दिली आहे, खर्चास नाही अशी भूमिका घेतली. माझी या ठिकाणी मागणी आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं आहे की ही अशी उधळपट्टी, एखादी स्पर्धा घेण्यात काही गैर नाही आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा घ्यायची असेल तर आमचा त्याला पाठिंबाच असणार आहे, चांगली प्रकारे. परंतु अशा चुकीच्या पद्धतीत आपण जर पाहिलं की 2 प्रकारच्या स्पर्धा घेतल्या होत्या, एक राष्ट्रीय स्पर्धा आणि एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा, त्याच वेळेस घेतला. राष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंना बक्षीस किती, जिंकलेला 30,000, पराभूत झालेला 10,000.
आणि असे करत करत 5 आणि 7 हजार 6 आणि 3 हजार अशा पण स्पर्धा त्यांनी त्यावेळेस घेतला. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी बक्षिसं वाटली कशी, जो भारतीय मल्ल जो विजयी झाला आहे त्याला बक्षिसची रक्कम 25 हजार, आणि जो पाकिस्तानी इराण तुर्कीस्तान याचा जो मल्ल पराभूत झाला आहे त्याला 1.25 लाख रुपये. हा कुठला क्रीडा प्रकार आहे, ही कुठली तुमची नीतिमत्ता आहे? तर ह्याचा आम्हाला प्रामुख्याने आम्ही विरोध केला, कारण तुम्ही भारतीय लोकांना, त्यातल्यात पुण्याच्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी कमी लेखता, भारताला तुम्ही कमी लेखता असा त्याचा तो अर्थ होतो, म्हणून आम्ही त्याला तीव्र विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार खंडाजंगी सुरू झाली. ही बाब काही क्षणात काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर लगेच शिंदे यांच्यासह नगरसेवक सनी निमाण, सुधीर जानजोत, संजय बालगुडे, बागवे यांच्या मदतीला धावले. मात्र त्यानंतर अंदाजपत्रक सादरीकरणास उशीर होत असल्याचे मतदानाद्वारे फेरविचाराचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. याचवेळी मनसेचे किशोर शिंदे आणि जगताप यांच्यातही जोरदार खडाजंगी झाली. दुसरी गोष्ट, स्पर्धेला तुम्ही जे खेळाडू होते त्यांना बक्षीस दिले आम्ही समजू शकतो, पण पंच हे जे त्यांचे प्रशिक्षक आहेत, म्हणजे इराण तुर्कीस्तान पाकिस्तान यांचे जे पंच, त्यांचे मान हे आलेत प्रशिक्षक कोच आहेत, कोचला 1.25 लाख 1 लाख मानधन कशासाठी? म्हणजे महानगरपालिकेने ठेवायला पैसे नाहीत म्हणून खिरापतीसाठी कसे पैसे वाटावे असं काय आहे का? त्यात जे कुस्तीगीर संघाचे लोक आहेत, म्हणजे हिंद केसरी असेल, महाराष्ट्र कुस्ती, हे कुस्तीच्या स्पर्धेला उपस्थित आले म्हणून त्यांना पैसे 5-5 हजार रुपये 10-10 हजार रुपये, त्यांचे कुस्तीगीर संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना वेगळे पैसे, आणि दिले तर दिले पैसे, ते निनावी पैसे. म्हणजे त्या लोकांची जी यादी त्यांनी प्रशासनाने सादर केली, त्या यादीमध्ये नावच नाही आहे त्यांची. म्हणजे तुम्ही तुम्ही जर यादी पाहिली तर त्या यादीमध्ये त्यांची नावच नाही, बघा ही नावं नाही आहेत, ब्लँक नावांचं त्यांनी डॉकेट ठेवले. ही आपण कशी त्यांना मान्यता देऊ शकतो? आणि कुस्तीगीर संघ ठरवणार की सुशील कुमारला 2 लाख रुपये, त्यांचे जे कोच आहेत करतार सिंग त्यांना 75 हजार रुपये, आणि ते जे ठरवणार ते पैसे महानगरपालिका देणार कुठल्या बेसवर? म्हणजे महानगरपालिका फायनान्सरचा रोल करते का? या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही नमूद केल्यात आणि त्यासाठी आमचा जाहीर विरोध होता. दुसरी गोष्ट, त्यांनी BOTचा प्रस्ताव महानगरपालिकेने ठेवला होता. BOT समितीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी हा प्रशासनाने ठेवला डॉकेट आहे की BOTमध्ये की सहप्रायोजित होतं अनेक सर्व गोष्टीला, पुणे शहराच्या सांस्कृतिक काही उपक्रम असतील, काही क्रीडा प्रकारचे उपक्रम असतील, त्यांना सहप्रायोजकाला महानगरपालिकेने बंदी घातली आहे आणि 2 वर्षापासून महानगरपालिका एकही पैसा देत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या स्पर्धेचं BOTमध्ये त्यांनी प्रकरण ठेवलंच कसं काय? बॅनर्स लावायला पैसे, जाहिरातीला पैसे, आणि मान्यता भेटायच्या आधीच या ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी सॅफ्रॉन सिटी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सॅफ्रॉन सिटी ही वादग्रस्त संस्था होती, ज्यांनी कात्रजचा घाट हा त्या ठिकाणी अनधिकृतपणे बेकायदेशीर पोखरून त्या ठिकाणी प्लॉटिंग करून तो विषय केला, त्या संस्थेच्या विरुद्ध जिल्हाधिकारी नोटीस काढली, त्यांच्या दंडात्मक कारवाई केली. ह्या संस्थेचे त्या ठिकाणी फलक, जाहिरातीचे फलक, RM मोटर्स, राठोड मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्यांचे फलक त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की पुढारी आणि लोकमत सारख्या चांगल्या वृत्तपत्रामध्ये हाफ पेज जाहिराती मोठ्या, KG एंटरप्राइजेसच्या जो PWDचा वादग्रस्त ठेकेदार आहे त्याच्या नावाने. म्हणजे नक्की कुठल्या कुठल्या लोकांकडून कशा कशा पद्धतीत पैसे गोळा या स्पर्धेसाठी केले होते हे याच्यावरनं निर्भर केलं. स्पर्धा आहे वारजेला, ते पण NDAच्या ग्राउंडवर, महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर, आणि त्याचे स्वागताचे फलक लागतात कुठं? खंडजी बाबा चौकात, म्हणजे 7-7-8-8 किलोमीटर पुढं त्याच्या स्वागताच्या कमानीचे लागतात. तिथून वारजेपर्यंत कमानी टाकलेत, नेते लोकांचे फोटोस आहेत. म्हणजे प्रशासन नेते लोकांना खुश करण्यासाठी महानगरपालिकेच्या करदात्यांच्या पैशाची कशी उधळपट्टी करते ह्याचा हा जिवंत उदाहरण आहे. म्हणून याच्यावर आम्ही तीव्र आक्षेप घेतलेत आणि याचा त्या आता आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिले की या ठिकाणी आम्ही कायदेशीर बाबू बाई तपासून आम्ही हे करू. पण आमची विनंती आहे की हा सगळा पैसा वसूल करावा आणि हा महानगरपालिकेच्या लोकांसाठी त्याचा सदुपयोग करावा अशी आमची विनंती आहे.